आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात भारतानं पार केला 400 आकडा, तर द्विशतक ठोकून रोहित शर्मा आउट. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली मोठी बातमी. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राज्यभरात पडसाद उमटल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. बहीण भावाच्या नात्यात काही जण विष कालवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं ते म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांना अश्रूही अनावर झाले. मी जगावं की मरावं या मनस्थितीत होतो असंही ते म्हणाले. मी भाषणात चुकीचा शब्द बोललो नाही, पण मला खलनायक ठरवण्यात आलं. काही जणांना मी राजकारण सोडून जावं असंही वाटतं असं धनंजय मुंडे या पत्रकार परिषदेत म्हणाले. मी जे बोललो त्याच्यात तुम्ही एडिट करून तुम्ही बोललो म्हणता आणि त्याच्यावरती सगळं रान पेटवत मला निवडणुकीत पाडायला आणि ती भावा बहिणीच्या नात्याला धाग लावून अरे एवढी वाईट वेळ आली आहे. मोदी आणून जमलं नाही, शहा आणून जमलं नाही, तुम्ही उदयनराजे आणून जमलं नाही, म्हणून शेवटच्या दिवशी प्रचार संपताना एवढं खालच्या पातळीला जाव. मतात काय होईल काय नाही होईल याची चिंता नाही. परवा दिवशी उद्या मतदान होणार आहे, 24 निकाल लागणार आहे, त्या निकालाची चिंता मला नाही, मी कधी केलेली नाही. मला चिंता माझ्या स्वतःची, माझ्या घरातल्या प्रत्येक नात्याची. सोशल मीडियावर तुमच्या माध्यमावर ज्या पद्धतीनं मला बहीण भावाच्या एवढ्या नाजूक नात्यामध्ये ज्या पद्धतीनं बदनाम केलं जात आहे, अरे सांगायचं ना निवडणूक लढू नको म्हणून नसतो लढतो एवढ्या खालच्या पत्नीवर पडतो. माझ्या सभा बघा, माझ्या सभेत कुठेतरी एक चुकीचा एक शब्द आणि पंकजा ताईवर ते सोडून कारण ह्या मर्यादा माझ्या व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसात काहीतरी त्या मानत जरी नसल्या तरी बहिणीचं नातं मानणार आहे त्या मर्यादा ठेवणार. म्हणून तुम्ही आजपर्यंत परिणित झालेल्या प्रत्येक सभेतलं भाषण करा आणि दाखवा मग की कुणीतरी चुकीचं काही आजपर्यंत बोललं नाही. पण माझ्या विरोधात जेवढ्या सभा झाल्या त्या जे बाहेरच्या त्यांनी काय भाषण केलं आणि त्याचा आनंद व्यासपीठावर बसलेले सर्वच जण असे घेत होते. दरम्यान धनंजय मुंडे त्यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे. त्या वक्तव्याची चौकशी करून महिला आयोग कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. करणार धनंजयांचं विधान म्हणजे कोणत्याही महिलेला लज्जा उत्पन्न करणार इलेक्शन आहे, मतदान इलेक्शन आहे आणि कार्यवाही. दरम्यान पंकजा मुंडे संदर्भात धनंजय मुंडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बीड जिल्ह्यात बघायला मिळाले. काल रात्रीपासूनच आष्टी तालुक्यात या घटनेचा निषेध करण्यासाठी हजारो महिला पुरुष आज रस्त्यावरती उतरलेत. महिला पुरुष यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला. या मोर्चात धनंजय मुंडेंच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चात आष्टी मतदारसंघातील भाजपचे अनेक नेते देखील उपस्थित होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवरती केलेल्या टीकेच्या निषेधार्थ पाथर्डीमध्ये देखील निषेध मोर्चा काढण्यात आला. राजकारणात अशा प्रकारे पंकजा मुंडेंवरती खालच्या पातळीवरती टीका होत असेल तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य महिलांवरही अशी टीका होऊ शकते असं म्हणत हा मोर्चा काढण्यात आल्याचं भाजप आमदार मोनिका राजळे यांनी म्हटलंय. पुढच्या बातमीकडे, मुसळधार पावसाची तमा न बाळगता शासकीय कर्मचारी मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन्स घेऊन रवाना झालेत. इथल्या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी.
महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या मतदानाची जय्यत तयारी सुरू आहे. पुणे विभागाची कशी तयारी सुरू आहे आपण पाहतोय. गणेश कला क्रीडामंच इथं सगळ्या कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग झाल्यानंतर आता हे सगळे कर्मचारी ई व्ही एम मशीन असेल किंवा इतर जे सगळं महत्त्वाचं साहित्य आहे ते सगळं साहित्य घेऊन आता आपापल्या इप्सित स्थळी निघालेले आहेत. खरं तर प्रचंड पाऊस पडतो आहे परंतु तरीही मोठ्या उत्साहाने हे सगळे कर्मचारी आता त्यांचं ट्रेनिंग जे आहे सेशन ते पार पडलेलं आहे आणि आपण पाहतोय आतामध्ये त्यांच्या ई व्ही एम मशीन्स असतील किंवा मतदानासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं घेऊन ते आता निघालेले आहेत. आणि पुणे शहरामध्ये 8 मतदारसंघ आहेत, जिल्ह्यामध्ये साधारणतः 13 मतदारसंघ आहेत, म्हणजे एकूण 21 मतदारसंघ पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आणि त्याचं जे मतदान आहे ते 21 ऑक्टोबरला आहे, त्यामुळं आजच आता हे सगळं साहित्य घेऊन रवाना झालेलं आहे. आपण पाहतोय पोलीस असतील, होमगार्ड असतील, मोठा बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी असणार आहे. कारण ई व्ही एम मशीन बाबत प्रचंड साशंकता व्यक्त केल्या जात आहेत, त्यामुळं सरकारनेसुद्धा ई व्ही एम मशीन जिथं जात आहेत जी नंतर ठेवली जाणार आहेत स्ट्रॉंग रूम तिथंसुद्धा सी सी टी व्हीचा पहारा असेल, पोलिसांचा पहारा असेल, तिथं जॅमर त्या परिसरातल्या मोबाईल टॉवरना जॅमर लावण्याची देखील मागणी पुढे येते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की कशा पद्धतीनं आता शासकीय यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि हे सगळे कर्मचारी जे आहेत ते हे सगळं साहित्य घेऊन मोठ्या उत्साहाने रवाना झालेले आहेत. त्यामुळं आता मतदारांची देखील जबाबदारी आहे की किती पाऊस पडत असो किंवा काही असो मतदानाचा जो अधिकार आहे जे कर्तव्य आहे ते आपण बजावलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात देखील मतदानाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या, मात्र सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यांमधल्या मतदान केंद्रावरती कर्मचारी आणि अधिकारी रवाना होत आहेत. याबद्दलच कोल्हापूरमधून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. दक्षिण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मतदानाची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि मी आहे कोल्हापूर शहरातल्या रमणमाळा परिसरामध्ये. आपण जर पाहिलं तर एक लगभग पहाटेपासूनच या ठिकाणी पाहायला मिळते, कारण उद्या सकाळपासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि त्याची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. ई व्ही एम मशीन्स असतील, व्ही व्ही पॅट मशीन्स असतील, हे सगळे घेऊन त्या त्या मतदान केंद्रांवर हे सगळे कर्मचारी जे आहेत ते दाखल होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण 10 मतदारसंघ आहेत आणि 30,90,660 इतकं मतदान आहे. त्यामध्ये पुरुषांची जी संख्या आहे ती 15,84,000 आहे आणि 15,06,000 महिला मतदारांची संख्या आहे. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकूण जी मतदान केंद्र आहेत ती 3,342 इतकी आहेत आणि त्यातली 70 मतदान केंद्र जी आहेत ती अतिसंवेदनशील जाहीर करण्यात आलेली आहेत. आणि एकूण जी मशीन्सची संख्या आहे कोल्हापूर जिल्ह्यातली ती 8,416 इतकी मतदान ई व्ही एम मशीन्स असणार आहेत आणि त्यामध्ये 4,345 व्ही व्ही पॅट देखील असणार आहेत. त्याचबरोबर कुठंही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अतिरिक्त जी ई व्ही एम मशीन्स आहेत ती देखील या ठिकाणी असणार आहेत. आणि मोठ्या चुरशीनं लोकसभेला देखील मतदान झालं होतं कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर. त्यामुळं कागल, चंदगड, कोल्हापूर दक्षिण ह्या ठिकाणी अनेक भागामध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळते. सगळ्याच उमेदवारांनी जोरदार असा प्रचार केलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 106 उमेदवार एकूण रिंगणामध्ये आहेत आणि महिला उमेदवार मात्र एकच आहे. आणि सगळ्यात जास्त उमेदवारांची संख्या जी आहे ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहे 16 इतकी आणि कागलमध्ये फक्त 6 उमेदवार हे जे आहेत ते रिंगणात आहेत. आणि उद्या सकाळपासून 7 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला जी आहे ती सुरुवात होणार आहे. बऱ्याचशा एसटी गाड्या किंवा KMT बसेस ज्या आहेत कोल्हापूर महापालिकेमार्फत वाहतूक व्यवस्था चालवली जाते त्या त्या गाड्यांमधून हे सगळं जे साहित्य आहे ते साहित्य त्या त्या मतदान केंद्रांवर दाखल होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत राणेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं मोठी कारवाई केली आहे. POK मधील दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्करानं आज उद्ध्वस्त केलेत. भारतीय तोफांच्या माऱ्यात तंगधर सेक्टरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येते. प्रशांत लीला रामदास आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अजूनही ही कारवाई सुरू आहे का आणि भारतीय लष्कराला आतापर्यंत किती यश मिळालंय? नाही, ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या सीमा भागात जाऊन भारतीय लष्करानं एक मोठी कारवाई केलेली आहे ज्यामध्ये जवळपास
पाच ते सहा हे पाकिस्तानी जवान ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली. सोबतच दहशतवादी तळ आहे त्यांना उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते या कारवाईमध्ये भारताचे दोन जवान जी सकाळी कारवाई झाली होती त्यामध्ये पाकिस्तानच्या वतीने जोरदार गोळाबार सुरू होता आणि त्यानंतर जोरदार प्रत्युत्तर भारताने दिलं तोफांचा मारा करत आणि थेट पाकिस्तानची मोठी कारवाई केली. त्यामुळे पाकिस्तान कुठे झळझावलेला आहे आणि अजूनही कारवाई सुरू आहे अशा प्रकारची माहिती मिळत आहे. आणि भारतीय लष्कराने पुढाकार घेतला याला एक प्रकारे तिसरी सर्जिकल स्ट्राईक तर आहे तर अशा प्रकारची चर्चा तिकडे सुरू झालेली आहे. निश्चित प्रशांत, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.